श्रीमद भगवद्गीता आपण तेरावा अध्याय पाहत आहोत क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग भगवंतांनी जे दोन सांगितले स्थावर आणि जंगम आपण स्थावर बघितलं अचल स्थायी गतीहीन आणि जंगम म्हणजे चालणारा जो एका स्थानापासून दुसऱ्या स्थानावरती जाणारा म्हणजे उदाहरणार्थ क्षेत्रज्ञ लक्षात आलं स्थावर म्हणजे क्षेत्रज्ञ आणि जंगम म्हणजे क्षेत्र एवढं जरी लक्षात ठेवलं तरीही खूप झालं लक्षात आलं ना त्याला परा अपरा लक्षात अशी प्रकृती परा म्हणजे क्षेत्रज्ञ अपरा म्हणजे क्षेत्र लक्षात आणि ह्या अपरा प्रकृतीपासून हे चर अचर जन्माला येतात म्हणजे उदयाला येतात आणि ते चालत असतात लक्षात आलं आणि जे तत्व आहे ते अचल आहे म्हणून भगवंत पुढे सांगतात परमेश्वर सर्व भूतांच्या अंतरी सारखा राहणारा व सर्व भूते नाश पावली तरी नाश न पावणारा असा आहे असे जो पाहतो त्याने खरे तत्व ओळखले असे म्हणावे पुन्हा सांगतो परमेश्वर सर्व भूतांच्या अंतरी सारखाच राहणार आहे सर्व जे भूतं मात्र म्हणजे आपण पण आहोत त्याच्यात हे सर्व जे आहे त्या विश्वामध्ये त्यामध्ये सारखा येतो लक्षात जसं तराजू असतो एक किलोचं वजन जर एका तराजूमध्ये ठेवलं आणि एक किलोचे काही पदार्थ साखर असो डाळ असो आंबे असो चिकू असो काही असो जे किलोवर मोजलं तर ज्या वेळेला ते वजन एक किलो होतं त्यावेळेला इथेही एक किलो वजन असतं असतं की नाही तेच त्याला बोलतात तराजू समान लक्षात आलं तसंच जीवनाच्या तराजूमध्ये ज्यावेळेला तुम्ही तराजूमध्ये ज्या ते मोजणार तर एक साईडला क्षेत्र असेल आणि एक साईडला क्षेत्रज्ञ असेल आणि क्षेत्रामध्ये तुम्ही सर्व आता मी काय सांगत बस क्षेत्रामध्ये सर्व आले मन बुद्धी विचार सर्व काय हे सर्व जीवनाचं जे चालणारं तत्व आहे ते आलं आणि एका तराजूमध्ये क्षेत्रज्ञ आहे म्हणजे याला आपण म्हणू पराप्रकृती लक्ष तत्व परमेश्वरी तत्व हे तेवढंच आहे मा, दोन्ही माप तेवढीच आहेत त्याच्यामध्ये भगवंत सांगतात का माहिती की सारखं आहे सारखं भरलेलं सर्व भूतांमध्ये सारखं आहे लक्षात आलं असं काही नाही की कमी को कोणामध्ये जास्त असं नाही म्हणून पुन्हा सांगतो न करावा कोणाही भूताचा मत्सर हे वर्मजान सर्वेश्वर पूजनाचे लक्षात हे ज्ञानेश्वर माऊलीजे सांगतात की कोणाचाही भूताचा मत्सर करू नका लक्षात आलं कारण ह्या सर्वांमध्ये तो भगवंत भरलेला आहे आणि हाच भक्तियोग आहे माझा हे तू जान म्हणून लक्षात घ्या की तो समान भरलेला आहे जसं तराजूमध्ये असतं भरलेलं सर्व तसंच त्याच पद्धतीमध्ये एक साईडला जीव आहे एका साईडला शिवतत्व आहे हे दोघांचं जे तुलन मापन आहे ते एकच आहे लक्षात आलं ना म्हणून कोणाला कमी कोणाला जास्त असं समजू नये ती सर्वच्या सर्व जी भूतमात्र आहेत त्यामध्ये तो भगवंतच भरलेला आहे एवढं समजलं तरी खूप समजल्यासारखं आहे पुढे असं भगवंत सांगत आहेत की असं जो जाणतो म्हणजे दोघांमध्ये सम प्रत्येकामध्ये प्रत्येक भूतमात्रामध्ये भगवंत वास करतो की परमेश्वरी तत्व वास करतं आणि ते पूर्णपणे आहे अपूर्ण नाही असं जे जाणतो जो ओळखतो तो खरा तत्वज्ञानी व्यक्ती समजावा पुढे भगवंत सांगतायत कारण जो पुरुष म्हणजे ईश्वर सर्वत्र सारखाच भरलेला आहे असे समबुद्धीने जो पाहतो तो, तो आत्मघाती होत नाही म्हणून तो उत्तम गतीला जातो आत्मघातकी होत नाही असं सांगतं म्हणजे कसं आता इथे अर्थ वेगळा होतो आत्मघातकी आपण जे समजतो ते म्हणजे कोणतरी बॉम्ब लावून जातो आणि स्वतःच स्वतःला उडवतो लक्षात आलं ना त्याला आत्मघातकी बोलतात म्हणजे स्वतःच स्वतःचं मरण ओढून घेतं जसं राजीव गांधीला उडवलं गेलं तर ती स्वतःच स्वतः बॉम्ब लावून लेडीज गेली आणि तिने त्याला संपवलं लक्षात आलं त्याला बोलतं आत्मघाती तसं हे जे सर्वत्र भरलेलं आहे आत्मतत्व लक्ष ना सर्वत्र भरलेलं आहे आत्मतत्व हे जो जाणतो ते भगवंत जाणतो आत्मघाती होत नाही म्हणजे तोच स्वतःचा विनाश स्वतः करून घेत नाही असा अर्थ आहे त्याचा म्हणजे स्वतःच स्वतःला मारून घेत नाही म्हणजे मृत्यूच्या पिंजऱ्यात टाकत नाही तो स्वतःला मुक्त करून घेतो त्याच्यातून लक्षधर जसं बॉम्ब काढून घेतलं अंगावर बांधलेला बॉम्ब आहे तो काढून घेतला तर तो मुक्त होतं ना म्हणजे मृत जन्ममृत्यूतून मरणार नाही लक्षात आलं ना पण आज ना उद्या तो मरू शकतो तर तसा प्रकार नाही इथे इथे कसा प्रकार आहे भगवंतांना सांगायचं की तुम्हाला दिसतोय मृत्यू आहे लक्षात आलं ना समोरासमोर सर्वांना दिसतं की मी मरणार आहे आज ना उद्या पण जर ज्याने आत्मतत्व जर जाणलं मी कोण आहे हे जर सत्य जाणलं मग तो ह्या याच्यातून मुक्त होतो लक्षात आलं मुक्त होतो म्हणून लक्षात घ्या की तो आत्मघातकी होत नाही अक्षर म्हणजे आत्मतत्व असून पण जो स्व त्याला माहिती आहे मी अजर अमर अखंड आहे हे आत्मतत्व असून पण जो स्वतःचा घात करून घेतो मी स्वतःचा विनाश करून घेतो त्याला आत्मघातकी म्हणतात अक्षर जो ह्याच्यातून जो बाहेर आला तो सुटला लक्षात आलं मग त्याला जन्ममृत्यूचं बंधन राहत नाही हे जर सत्य जर ज्याला कळालं लक्षदलन तर तो कधीही असा होत नाही मग तो कोणाच्याही बाबतीमध्ये कधी वाईट विचार करत नाही लक्ष जो ह्याच्यातून सुटला तो कोणाचाही घात करत नाही केलं तर सर्वांचं हितच करेल लक्ष केलं तर सर्वांचं चांगलंच करेल पण कोणाचं वाईट नाही करणं लक्ष मग त्याला आत्मघाते म्हणून तो उत्तम गतीला जातो उत्तम गती लक्ष नीचम गती नाही उत्तम गती हाय लेवलला पुढे भगवंत सांगतायत की जो आपल्या हातून होणारी कर्मे ही सर्वथ प्रकृतीकडूनच केली जात आहेत असे जो ओळखतो लक्षात आलं ना तो आत्मतत्व म्हणजे अकर्ता जाणतो तोच खरा तत्वज्ञ हो आपण काय म्हणतो तत्वज्ञ 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 म्हणजे शब्दांचे रहस्य जाणणारं रह। लक्षात आलं ना किंवा प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणारा सध्याच्या बोलीभाषेमध्ये आपण त्याला तत्वज्ञ व्यक्ती म्हणतो लक्षदेलं अभ्यास व्यक्ती वेगळं आणि तत्वज्ञ व्यक्ती वेगळा इथे भगवंत काय सांगत आहेत ते खूप महत्त्वाचं आहे आता हा तत्वज्ञ कसा असेल ते सांग लक्षात आलं तत्त्वज्ञ म्हणजे तत्व जाणणारा तो तत्वज्ञ एवढं लक्षात ठेवलं बस झालं आता ज्यांनी तत्वच जाणलं नाही तो फक्त शब्दांचे विश्लेषण करतो तत्वज्ञ नाही तर नॉर्मली पोस्टमुळे तत्वज्ञ नाव दिलेलं पण खरा तत्वज्ञ जो सत्य तत्व जाणतो जे अजयरमर अखंड तत्व जाणतो तोच खरा तत्वज्ञ <coughs> भगवंत काय सांगत की जो आपल्या हातातून जी कर्म सर्व जी कर्म भगवंत सर्व कर्म जी होतात ती प्रकृतीकडनं केली जातात लक्षात आलं हे जो ओळखतो जाणतो तोच खरा तत्वज्ञ तो, तो आत्मतत्वाला ही जाणतो लक्षात आलं ना खरा तत्वज्ञ त्याला म्हटलं म्हणजे हे समजणं एवढंसं वाक्य आहे पण ह्या एवढीशा वाक्यामध्ये मी जर बोलायला जर गेलो तर मी वर्षभर पण बोलीन वर्षभर बोलीन एवढ्याशा वाक्यावरती म्हणजे ही जी कर्म जी होतात ही प्रकृतीकडनं होतात प्रकृती म्हणजे निसर्गाकडनं होतात उदाहरणार्थ तुम्हाला देतो कसं असतं ते माणूस कर्म कसे करतो त्याची छोटी छोटी उदाहरणं देतो मग तुमच्या लक्षात येईल की काय आहे ते प्रकृतीकडनं कसे होतात ते सांगतो उदाहरणार्थ पाऊस पडला बरोबर पाऊस पडल्यानंतर काय होतं लोक कामाला लागतात बघा कर्म कसे केले जातात लोक कामाला लागतात काही जण घरं बांधतात काही जण कौलं रिपेरिंग करतात काही जण शेतासाठी धावपळ करतात काही जण विहिरी स्वच्छ करून घेतात काही जण खड्डे खणून घेतात लक्षात आलं म्हणजे प्रकृती त्यांच्याकडनं कर्म करून घेते होते की नाही सूर्य सूर्याचा सूर्या उजेड आला रात्री अंधार पडला तर लोकांकडनं दिवे लावण्याची असते ना सूर्य नसल्यावर दिवे लावा म्हणजे ट्यूब लाईट बल्ब वगैरे सर्व काही असेल छोटे छोटे दिवा मेणबत्ती समई कंदील काही लावा पण हे कर्म करून घेतले जातात ना हो की नाही सूर्याचं प्रकाश मिळवतो त्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी उत्पन्न होतात ती फळं बिळं फुलं वगैरे सर्व काही निर्माण होतं विटॅमिन्स मिळत त्यामुळे ती फळं झाली तर फि फळं खाली जातात की नाही माणसं फळं निर्माण करत नाही लक्षात ठेवा पुन्हा सांगतो ही प्रकृती त्यांना निर्माण करून देते म्हणजे निसर्ग त्यांना निर्माण करून देतो ते फक्त कर्म करतात लक्षात आलं ही जमीन माणसाने निर्माण केली नाही पण त्या जमिनीवर वा ना किती वादावाद होतात माहिती आहे ना ही माझी जमीन ही तुझी जमीन हे याची जमीन ही भारताची जमीन ही आशियाची ही भांडा भांड भांडा भांड त्या प्रकृतीने काही केलेलं नाही ती विषारी त्यांना देत असते हे घ्या तुम्हाला जे काय पाहिजे ते म्हणजे उदाहरणार्थ कधीतरी आपण कावळ्याने चिमण्यांना कुत्र्यांना खायला घालतो हे गे का त्यांचं पोट भरतं ते चरत असतात जसं गाई ढोशी ढुरंबिरं असतात गावच्या साईडला म्हशी वगैरे त्यांना चारा घालतात ते आपलं कर्म करत असतात मदूद देतात तशा पद्धतीमध्ये हा निसर्ग आपल्याला चारा घालत असतो आणि आपण तशी कर्म करत असतो लक्षात आलं ना म्हणून भगवंत जाते ही प्रकृतीकडनं ही कर्म करून घेतली जातात लक्षात आलं आणि सर्व कर्म जेवढी आहेत ती म्हणजे उदाहरणार्थ शरीर दिलं बरोबर ना निसर्गानं दिलं ना आईबाबाने दिलं आईबाबांना माहिती आहे डोळा कसं बनवायचा हृदय कसं बनवायचं निसर्गाने दिलं लक्षात आलं एवढं लक्षात ठेवलं तर बस आई बाबा एक निमित्त होते लक्षात आलं ना एक निमित्त होते पण खरं निसर्गाचंच ते मूल आहे लक्षात आलं कुठचाही प्राणी पशु हे जे आहे कुठचाही पशूला पक्ष्यांना माहिती नसतं की अंड कसं तयार करायचं लक्षात ते निसर्गातच ते अंड तयार होत असतं आणि त्याच्या पोटातून बाहेर येत असतं लक्ष झालं अं आणि त्या अंड्याच्या आतमध्ये जे बाळ वाढणारं आहे ते आई बाबा काही त्याला ऑक्सिजन वगैरे देऊ शकत नाही ते बरोबर निसर्ग त्यांना जगवत असतो लक्षात आलं ना आणि बरो बरो ते बरोबर वाढतं मोठं होतं त्याला पंख फुटतं ते आईबाबा देतात का पंख हे घे बाळ मी नवीन बाजारातून पंख आणले तू लाव असं होतं का जसं मोबाईलचा पार्ट खराब झाला हा नवीन बाजारातून आणला लावला तसं नाही होते नैसर्गिक त्याचं कलर वगैरे तयार होतं कलर आणतात काय चला एशियन पेंट्स मारला त्या पंखांना असं होतं का होतं का कधी नाही ते निसर्गातच होतं आता त्याला जे पंख दिले ते उडण्यासाठी दिले सोज दिली ती दाणे खाण्यासाठी दिली हे सर्व जे काही गोष्टी होतात हे निसर्ग त्यांना बरोबर हे करतो आता एखादं झाड आहे झाडाला मस्तपैकी आंबे आलेत कलरफुल त्या झाडांनी तयार केलेत का झाड एक निमित्त मात्र असतं तिथे तयार करणारी वेगळी गोष्ट असते लक्षात आलं ना हे जर तुम्हाला लक्षात आलं ना तर ता तुम्हाला खूप मोठं रहस्य तुम्हाला तर ते झाड कर्म करत असतं पण करता, करता करवा तर निसर्ग असतो त्याच्याकडून करून घेत असतो त्याला लागणारं पाणी जमिनीत बरोबर वाहतं आता एवढी जमीन आहे आपल्याला पाणी दिसतं का कुठे नाही मग त्या झाडांच्या मुळांना बरोबर पाणी मिळतं खालून आहे की नाही निसर्ग जगवतो की नाही बरोबर सर्वांना हवा पाणी प्रकाश एक जरी काही कमी पडलं तरी झाड मरून जाईल लक्षात पाणी पण बरोबर त्याला बरोबर मिळतं सूर्यप्रकाश मिळतो हवा मिळते जे काही अजून तत्व लागतात ते निसर्गातून मिळून ते बरोबर ते कर्म करत असतं असे सर्व प्राणी मात्र कर्म करत असतात कोणालाही माहिती नाही की प्रकृती आपल्याकडनं कर्म करून घेते हे हेच तर रहस्य भगवंत सांगतात की एक दिवस पाणी नाही दिलं तुम्हाला तर धावा धाव होते ना तुमची पाऊस नाही पडला एक वर्ष तर कशी दहा धाव होते म्हणून लक्षात द्या म्हणून लक्षात घ्या की हवा, ही हवा आपल्याला खूप काही देते बरोबर ना हवा होती म्हणूनच फॅन ए सी आली ना हो की नाही पृथ्वी होती म्हणूनच तुम्ही घर बांधली ना म्हणून ही प्रकृती तुम्हाला कर्म करायला भाग पाडते पेट्रोल कुठून भेटलं बाहेरून आणलं तुम्ही चला पृथ्वी काढून घेतली तुमच्या गाड्या बिड्या सर्व चंद्रावर ठेवल्या आता जा पेट्रोल शोधून आना गॅस शोधून आणा भेटेल काय नाही पेट्रोल दिलं काय 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 रासायनिक खतं दिली सोनं नाणं दिलं लक्षात आलं ना हे सर्व कर्म करायला तुम्हाला सर्वच निसर्गाने दिले तुम्ही स्वतःहून काही बनवलेलं नाही आहे पुन्हा सांगतो साधं जेवण काय आमलेट पण तुम्ही बनवू शकत नाही हे सर्व निसर्गातून तुम्हाला मिळालंय समजा तुमच्याकडे गॅस आहे आणि ऑक्सिजनच काढून घेतला गॅस नाही पेटणार तुमचा ऑक्सिजन असेल तर गॅस कसा पेटणार म्हणून तुम्हाला एक सांगतो प्रत्येक गोष्ट हे पंचतत्व आप तेज वाही पृथ्वी आकाश हे पंचतत्व हे संपूर्ण भरलेले आहे त्यामुळे हे सर्व चाललेले आहे तुमच्या उलाडाली तुम हे जर रहस्य जर तुम्हाला कळलं सॉरी खूप गुपित ज्ञान आहे पुन्हा सांगतो हे खूप गुपित ज्ञान आहे म्हणजे उदाहरणार्थ सांगतो जसं एखादा साहेब आहे साहेबांनी ऑर्डर दिली की कामगारांना जा आणि ती बिल्डिंग बांधा जा आणि एखादी कंपनी बांधा जा आणि अमुक अमुक ठिकाणी सेवा करा लक्षात झालं तशा पद्धतीमध्ये तुमची सेवा करण्यासाठी हा निसर्ग तुम्हाला सदैवच तत्पर आहे फक्त त्याची इच्छा आहे की तुम्ही कर्म करा लक्षात आलं ना म्हणून तो तुम्हाला भरभरून देतो बघा तुम्हाला काय पाहिजे फक्त चॉईस करा तो तुम्हाला तशी उपलब्ध करून देतो हीच तर व्यवस्था आहे लक्षात आलं म्हणून हे जे सत्य जो जाणतो की निसर्ग आपल्याला कर्म करायला भाग पाडतो लक्षात आलं ना म्हणून माणसं ही अडकलेली आहेत ती कर्मात अडकलेली आहेत लक्षात आलं ना ह्या सृष्टीच्या खेळामध्ये अडकलेली आहेत like ह्या खेळातून जो बाहेर आहे मेन सूत्रधारापर्यंत यायचं आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला समजेल की क्षेत्रज्ञ कोण आहे तुम्ही क्षेत्रामध्ये यात सर्व लक्षातील ह्या जर प्रत्येक गोष्टीवर जरी तुम्ही अभ्यास फोकस जरी केला तरी तुम्हाला समजे अरे हो हे तर सत्य आहे तुम्हाला भूक ही निसर्गात आहे लक्षात तुम्ही निर्माण नाही केली आहे निसर्गने केली आहे निर्माण लक्षातील त्याला माहिती आहे एवढं एवड़ एवढं खालं बाहेर टाकायचं का तुम्हाला पुन्हा जेवणासाठी तुम्हाला कर्म करून घेतली जातात हेच तर वैशिष्ट्य आहे भावंडनू खूप छान आहे अभ्यासा, हा जरा अभ्यास हा केला ना तर खरंच सांगतो धन्य आहे धन्य जीवन धन्य आहे मग त्यावेळेला समजेल अरे किती गोड आहे जीवन खूप छान आहे एवढंच बोलून मी इथेच थांबतो जय श्री कृष्ण जय सद्गुरू